हॅलो, नमस्कार. मी अनघा आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. सो आजचं थंबनेल आणि टायटल बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे हा आहे ॲमेझॉन हॉलचा व्हिडिओ. म्हणजे एक काइंड ऑफ डिफरंट व्हिडिओ मी करते. तर ह्याआधी मी दोन व्हिडिओ केले होते ज्याच्यामध्ये मी मेकअप प्रोडक्ट्स आणि बॉडी केअर स्किन केअर प्रोडक्ट्स अंडर 100 रुपीज ॲमेझॉनवरनं मागवले होते काही आयटम्स. तर मी तो व्हिडिओ केला होता, पण त्याच्यामध्ये मी जस्ट ते आयटम्स लिस्ट डाऊन केले होते आणि मागवले होते, बट मी तुमच्यासोबत जस्ट लिस्ट डाऊन करून ते शेअर केले होते त्यावेळेला. बट आत्ता जो मी व्हिडिओ करते ना, हा प्रॉपर हॉलवाला व्हिडिओ आहे. म्हणजेच काय की मी काही आयटम्स मागवलेले आहेत, मला जे यूजफुल वाटले ते मी माझ्यासोबत ठेवलेत आणि मी ते तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. सो हे जे गोष्टी मी मागवले आहेत ना ॲमेझॉनवरून, ते असे मल्टीपर्पज आहेत. म्हणजे काही किचनमध्ये यूज होणारे आहेत, तर काही आपल्या घरी डे टू डे यूजसाठी आपण यूज करू शकतो. परत काही मल्टीपर्पज ऑर्गनायझर्स आहे. काही ड्रेसिंग टेबलसाठी आपण यूज करू शकतो किंवा बाथरूममध्ये यूज करू शकतो, किंवा काही होम डेकॉरवाले आयटम्स आहेत. असे मी एक मला वाटतं 8 ते 10 आयटम्स मी मागवलेले आहेत. तर ते सगळे मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. आणि हो, ते सगळे आयटम 500 और बिलो 500 वाले आहेत. पण हो, व्हिडिओ स्टार्ट करण्याआधीच मी तुम्हाला एक सांगते की मला ॲमेझॉनकडनं काही स्पॉन्सरशिप मिळालेले नाही. हे सगळे जे काही आयटम्स आहेत ना, ते मी स्वतः ऑर्डर केलेले आहेत माझ्या यूजसाठी आणि मी ते तुमच्यासोबत शेअर करते. सो हा काही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही आहे. हा जस्ट मी एक जे मला वाटतात त्या गोष्टी मी मागवलेत आणि बस, दॅट्स इट. सो विदाउट वेस्टिंग एनी टाइम, लेट्स गेट स्टार्टेड. पहिला जो माझा प्रोडक्ट आहे जे मी मागवला आहे ॲमेझॉनवरून, ते एक मल्टीपर्पज आपण काय म्हणू शकतो, बास्केट म्हणू शकतो, किंवा एक ऑर्गनायझरच आहे. म्हणजे अशा प्रकारे बास्केट आहे. सो मी हे तुम्हाला ओपन करून दाखवते. सो हे अशा टाईपचे बास्केट आहेत. बेसिकली हे एक मोठं बास्केट आहे. त्यानंतर हे कंपॅरेटिव्ह एक आपण म्हणू शकतो ट्रे सारखं एक छान छोट्या साईजमध्ये आहे. आणि त्याच्यानंतर हे सगळ्यात लहान साईजवालं आहे. सो हे अशा टाईपचे मी 3 ॲमेझॉनवरनं मागवले होते आणि हे आपण कुठेही यूज करू शकतो. तर हे बेसिकली मी जे मागवलं आहे ना, हे मी माझ्या ड्रेसिंग टेबलकरता मागवलं आहे. बिकॉज माझं ड्रेसिंग टेबल खूप मेसी झालेलं आहे. बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की मी त्या अशाच ठेवून दिलं आहे आणि मला ते सापडत नाहीत हवं असतं तेव्हा. सो मी आता ते सगळे प्रॉपर ह्याच्यामध्ये ऑर्गनाईज करणार आहे. तर मी सो पर्पजली मी जे मागवलं आहे ना, ते मी ड्रेसिंग टेबलकरता मागवलेलं आहे. सो दॅट माझे मेकअप प्रोडक्ट्स, माझे बॉडी केअर और स्किन केअर प्रोडक्ट्स, ते व्यवस्थित ह्याच्या ट्रेमध्ये, ह्या बास्केटमध्ये आपण म्हणू शकतो व्यवस्थित ऑर्गनाईज करू शकतो. पण नॉट नेसेसरी की हे आपण ड्रेसिंग टेबलकरताच मागवू. हे आपण आपल्या किचनमध्ये सुद्धा यूज करू शकतो, किंवा हे जे छोटं ट्रे आहे ना, हा आपण कुठेही अगदी आपल्या स्टडी टेबलवर किंवा काही स्टेशनरी ठेवण्याकरता, अशा काही गोष्टी जे आपल्या म्हणजे पटकन हँडी होतील ना, ह्याच्यासाठी आपण हे नक्कीच यूज करू शकतो. आणि हे मला खूपच आवडलं आहे आणि ह्याची क्वालिटी वाईज पण हे खूप छान आहे आणि हा कलर पण खूप छान आहे. सो म्हणून मी हे मागवलं होतं. नेक्स्ट जे प्रोडक्ट आहे जे मी ॲमेझॉनवरून मागवलं आहे, हे अशा टाईपचं आहे. म्हणजे हे असं दोन आपण असं वॉलला हँग करू शकतो आणि आपल्याला कुठेही आपण म्हणजे अगदी किचनमध्ये यूज करू शकतो, किंवा सिंकच्या साईडला ठेवू शकतो, किंवा बाथरूममध्ये यूज करू शकतो. सो कुठेही आपल्याला काही ज्या काही गोष्टी अशा हँडी ठेवायच्या असतात, त्या आपण इथं प्रॉपर ठेवू शकतो. आणि ह्याच्यामध्ये ह्यांनी हे ॲडेसिव्ह टेप्स पण दिलेले आहेत. सो आपल्याला कुठेही असे खिळे वगैरे मारायची गरज नाही. इथे पाठीमागे आपण ॲडेसिव्ह टेप लावलं की हे आरामात आपण कुठेही स्टिक करू शकतो, वॉलला किंवा टाईल्सवरती हे कम्फर्टेबली स्टिक होऊ शकतं. आणि ह्याच्यासोबत हे त्यांनी हँडल दिलेलं आहे. म्हणजे हे टॉवेल किंवा नॅपकिन ठेवण्याकरता आहे. तर जर आपण हे बाथरूममध्ये जर का ऑर्गनाईज केलं, तर अशा प्रकारे इथे आपण हे दोन्ही साईडला हे लावून फिक्स करून इथे आपण आपला नॅपकिन किंवा छोटा पटकन असं वॉश बेसिनच्या साईडला वगैरे हे खूप युजफुल आहे. तर मला हे बेसिकली खूप आवडलं आणि हे आपण एकावर एक असं किंवा हे एवढंच जर का आपल्याला हवं असेल तर हे किंवा दुसरं आपण कसंही आपल्याला पाहिजे तसं आपण हे सेट करू शकतो. आणि ह्याला मी म्हटलं तसं ॲडेसिव्ह टेप आहे. सो एकदम आरामात हे चिकटून जाईल.
द प्रोडक्ट मल्टीपर्पज आहे आणि ऑर्गनायझर आपण म्हणू शकतो आणि खूपच यूजफुल आहे आणि अंडर 500 आहे. आता नेक्स्ट जे माझं प्रोडक्ट आहे ना ते थोडंसं डिफरंट आहे बट येट यूजफुल आहे आणि हे मला खूप आवडलं होतं. सो हे आजच आलं आहे. लेट मी ओपन इट. सो पॅकिंग पण ह्याचं खूप चांगलं आहे. एक डिजिटल वॉच आहे. अलार्म पण आहे ह्याच्यामध्ये. आणि ॲक्च्युली आता मी जसं म्हटलं तसं हे प्रॉडक्ट आत्ताच आलेलं आहे. सो ह्याच्यामध्ये मला आता बॅटरीज वगैरे इन्सर्ट करायचं आहे. हे जस्ट मी तुम्हाला दाखवते. आणि हे सुद्धा बिलो 500 आहे. अगदीच अफोर्डेबल अँड येट यूजफुल आहे. सफुल हे आपण कुठेही आपल्या स्टडी टेबलवर किंवा आपल्या बेड साईडला किंवा जिथे आपण काम करत असतो तिथे ठेवू शकतो. आणि जस्ट म्हणजे खूपच छान आहे आणि मला आवडलं ॲक्च्युली हे. सो मी ह्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच मेन्शन करणार आहे. हे सगळे तर झाले आपले काय म्हणू आपण मल्टीपर्पज ऑर्गनायझर झाले किंवा आपले होम डेकॉर झाले. आणि सगळ्यात गोष्ट मागवली आहे ती पण थोडी डिफरंट आहे बट मला खूप आवडली आहे. हे आहेत कलरफुल स्टोन्स. वेगवेगळ्या कलर्सचे असतात. अशा प्रकारे वेगवेगळ्या कलर्सचे हे स्टोन्स आहेत. आणि हे आपण आपल्या बाल्कनीमध्ये गार्डनमध्ये किंवा आपण जिथे आपले इवन इनसाईड प्लांट्स जे आपण म्हणतो त्याच्या साईडला सुद्धा आपण हे मस्त प्लेस करू शकतो. किंवा चांगलं बाल्कनी असेल आपल्याला व्यवस्थित तर तिकडे हे नक्कीच छान दिसते आणि एक चांगला लुक येतो. आणि खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे हे स्टोन्स आहेत आणि हे असे वॉशेबलसुद्धा आहेत. साईजेस पण वेगवेगळे आहेत. मोठे आहेत काही छोटे आहेत आणि खूपच चांगले आहेत. म्हणजे मला अगदीच आवडले आणि रिझनेबल प्राईजमध्ये. आणि ह्याचा ना एक छान लुक येईल आपल्या गार्डनला. तर मी ह्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करते. कारण ह्या प्रत्येकाची मला प्राईस काही लक्षात नाही आहे. सो मी ट्राय करेन की मी सबटायटल्समध्ये मेन्शन करेन आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे लिंक्स तुम्हाला प्रोव्हाइड करेन. ह्यानंतर नेक्स्ट जो माझा प्रोडक्ट आहे ना तो आतापर्यंतचे जे माझे प्रोडक्ट्स होते ते असे मल्टीपर्पज ऑर्गनायझर होते किंवा म्हणजे ज्याचे वेगवेगळे युजेस असतील असे आपल्या किचनमध्ये बाथरूममध्ये लिव्हिंग रूममध्ये ठेवण्यासारख्या गोष्टी होत्या. पण आता जे मी मागवलं आहे ना ते हे आहे CIF क्रीम. म्हणजे हे ना नॅचरल क्लिन्झर आहे. ह्याचा जो व्हेरियंट आहे ना तो लेमन आहे. सो हे आपण आपलं सिंक किंवा नळ किंवा गॅस तर तो किचनचा जो एरिया क्लीन करण्याकरता ना हे आपण यूज करू शकतो. आणि हे क्रीम खरंच खूप इफेक्टिव्ह आहे. मी ह्याआधी पण हेच यूज केलेलं आहे आणि मला ह्याचे खूप चांगले रिझल्ट्स मिळाले. सो मी ह्यावेळेस पण हे मागवलेलं आहे. आणि हे अगदीच आपल्या प्राईस रेंजमध्ये बसण्यासारखं आहे. म्हणजे मी जसं व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं की अंडर 500 मी ह्या सगळ्या गोष्टी आहे. जे ॲमेझॉन आपलं हॉल आहे ते अंडर 500 आहे. तर हे नक्कीच सगळे प्रोडक्ट्स 500 आतमध्येच आहेत. आणि ह्याचं ना मी असं कॉम्बो पॅक घेतलेलं आहे कारण कॉम्बो पॅकमध्ये थोडंफार डिस्काउंट ते लोक देतात. तर एक्झॅक्ट मला आता ह्याची प्राईस नाही आठवते पण मी हे सर्वांचे लिंक ना माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन. तर नक्कीच तुम्ही चेक करा. आणि खरंच खूप चांगलं क्लिन्झर आहे. ह्याच्याने आपलं किचन कट्टा म्हणा किंवा गॅसचा एरिया टाईल्स इनफॅक्ट आणि ते टॅप हे सगळं ना एकदम खूप छान प्रकारे क्लीन होतं. तर हे नक्की तुम्ही ट्राय करा. अँड हो की मला काही ह्यांच्याकडनं स्पॉन्सरशिप वगैरे आलेली नाही. हे मी यूज करते प्रोडक्ट्स आणि हे सर्व मागवलेत म्हणून मी तुम्हाला दाखवते. त्यानंतरचं जे माझं प्रोडक्ट आहे ना ते आपण बोलू शकतो एक होम डेकॉर आहे किंवा आपण कधी फेस्टिवल्सला ते यूज करू शकतो. पण खूपच छान आणि असं क्यूट आहे. तर ते आहे हा छोटासा लॅम्प. तर इथे साईडला ना आता तुम्हाला दिसत असेल तर हे असे लाईट्स आहेत. LED लाईट्स आहेत. आणि हे जेव्हा आपण लावतो ना तर खूप सुंदर दिसतं आणि चांगलाच लुक येतो. म्हणजे हे अगदी आपण आपल्या लिव्हिंग रूममध्ये घराच्या एंट्रन्सला लावू शकतो किंवा देवाऱ्यामध्ये कुठेही हे तुम्ही ठेवलात ना खूप छान लुक येतो. आणि ऑफकोर्स लाईट असेल ना तर मग आपल्याला कोणतीही गोष्ट छानच वाटते. तर हे खूप चांगलं होम डेकॉर आहे असं आपण म्हणू शकतो. तर हे एक मी मागवलं होतं. नेक्स्ट प्रोडक्ट जे मी ॲमेझॉनमधून ऑर्डर केलं आहे ते आहे हे पण एक ॲक्च्युली छान असं प्रोडक्ट आहे.
ते म्हणजे किचन होल्डर आणि खूप छान आहे. इथे असं वरती कीज हिअर अँड स्वीट होम लिहिलेलं आहे. सो हे असं घरी आपण एंटर करतो तिकडे आपण साईडला जर का लावलं तर खूप छान दिसतं, लुक पण खूप चांगला येणार आहे. आणि याच्यामध्ये इथे की चेन होल्डर आहेच, म्हणजे आपण आपले कीज वगैरे इथे लावू शकतो. त्याचबरोबर इथे एक छोटंसं स्टँड आहे, याच्यामध्ये छान आपण आपलं असं वॉलेट किंवा वॉच जे अगदीच आपल्याला निघताना लागतं घरातून बाहेर पडतो त्यावेळेला ती गोष्ट इथे आपण स्टोअर करू शकतो. आणि हे मोबाईलसाठी त्यांनी वेगळं सेक्शन दिलं आहे. सो आपण जेव्हा असं मोबाईल वगैरे आपला चार्ज करतो तर सॉकेटजवळ आपल्याला मोबाईल ठेवायला काही नसतं बरेचसा, किंवा तो असाच आपल्याला हँगिंग ठेवावा लागतो किंवा काहीतरी सपोर्टसाठी ठेवावा लागतो. तर त्याच्याऐवजी आपण ह्याच्यामध्ये ठेवू शकतो. इथे पाठीमागे ना ह्यांनी चार्जिंगचं असं होल पण दिलं आहे. सो आपण मस्त ते व्यवस्थित असं फोन आपला अरेंज करून चार्ज करू शकतो. तो हे असं एक मल्टीपर्पज किचन होल्डर आपण बोलू शकतो की ह्याचं किचन होल्डर पण आहे आणि सोबतच बरंच काही ह्याचं म्हणजे युजेससुद्धा आहे, मल्टीपर्पज यूज आहे. आणि त्यासोबत दिसायला पण खूप छान आहे, असं वुडनचं आहे अँड लुक पण एक खूप छान येईल आपल्या रूममध्ये. तर नेक्स्ट जे माझं प्रोडक्ट आहे ना ते पण काइंड ऑफ सेमच आहे, पण ते खूप क्यूट आहे, मला खूपच आवडलं. म्हणजे आता तुम्हाला दाखवते, थांबा. हे पण अगेन जर का तुम्ही म्हटलं तर हे असं हँगिंगच आहे, म्हणजे ह्याच्यावरती बेसिकली किचन होल्डर आहे. पण आता ऑलरेडी मी ते घेतलेलं आहे, सो ह्याचा यूज मी काहीतरी वेगळा करेन. म्हणजे आपल्याला घरी नाहीतरी अशा काही गोष्टी असतात ज्या पटकन सापडत नाहीत, किंवा आपल्याला हँगिंग असेल तर एकदम हँडी असतात किंवा कम्फर्टेबल असतात, तर त्याच्यासाठी मी हे नक्कीच यूज करेन. आणि सोबतच हे मला खूप क्यूट वाटलं, म्हणजे हे जे मॉन्क्स आहेत ना खूप छान वाटतात. आणि हे फोटो पण आपण काय म्हणतो असं 3D इफेक्ट ज्याला बोलतो ना तसा येतो आहे. तर मला खूप आवडलं हे ॲक्च्युली, म्हणून मी घेतलं. म्हणजे एकदम लुक पण ह्याचा छान येतो आहे. आणि त्याच वेळेला आपण आता आपल्या घरी शोपीस म्हणून आपण ते मॉन्क्स असे ऑर्डर करतो, तर तेही माझ्या डोक्यामध्ये होतं की आपण असे छोटे छोटे मॉन्क्स ऑर्डर करायचं. इनफॅक्ट मी विशलिस्टमध्ये ॲड पण केलेलं, पण जेव्हा मी हे बघितलं म्हटलं की अरे माझे तर दोन्ही पर्पज सॅटिस्फाय होतात. म्हणजेच काय की हे मॉन्क्ससुद्धा आहे, प्लस ह्याच्यामध्ये हँग करण्याकरता ह्यांनी हे हुकसुद्धा दिले आहेत. आणि हे अगदी म्हणजे कॉम्पॅक्ट आहे, छोटंसं आहे. सो हे कुठेही व्यवस्थित आपलं वॉलवरती हँग करू शकतो आपण, हे बेडरूममध्ये वगैरे किंवा कुठेही जिथे आपल्याला असं आपण हँगिंग गोष्टी ठेवतो पटकन आपल्याला मिळण्यासारखे असतात ते आपण करू शकतो ह्याच्यावरती. सो हे खूप असं क्यूट आहे आणि मला खूप आवडलं, म्हणून मी हे ऑर्डर केलेलं आहे. सो मी नेक्स्ट जी गोष्ट ॲमेझॉनवरून ऑर्डर केली आहे ते आहे अगेन एक मल्टीपर्पज आपण काय म्हणू स्टँड म्हणूयात किंवा ऑर्गनायझर म्हणूयात, तर ते मी मागवलेलं आहे. आणि हे सुद्धा पॅक ऑफ मी दोन मागवले आहेत. आणि ह्याचा बेसिकली ह्याचा यूज आहे की आपण स्टेशनरी आयटम्स जे आपले असतात ते सुद्धा आपण ह्याच्यामध्ये व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवू शकतो, किंवा जिथे आपण म्हणतो ना की गोष्टी अशाच काही पडलेल्या असतात जे आपल्याला सापडत नाहीत आणि आपल्याला हवे असतात ते एकत्र करून आपण हे ह्या बास्केटमध्ये ठेवू शकतो. आपल्या ड्रेसिंग टेबलच्या काही असतात किंवा भरपूर हे मल्टीपर्पजेस आहेत, आपल्याला जसं हवं तसं आपण असं यूज करू शकतो. सो हे खूपच इंटरेस्टिंग आहे. आता हे मला मी मागवलं होतं त्यावेळेला मी ह्याच कलरमध्ये मागवलेलं, पण मला आले ते 2 डिफरंट कलर्स आहेत, वेगवेगळे कलर्स आहेत. सो लेट सी, आता मी अजून त्याच्यावरती काय विचार नाही केला आहे की काय करायचं आहे, बट हे मी मागवलेलं आहे. हे एक ऑर्गनायझर मी ॲमेझॉनवरून मागवलं आहे आणि हे म्हणजे एक मल्टीपर्पज ऑर्गनायझर आहे. हे तुम्ही कुठेही यूज करू शकता, किचनमध्ये, बाथरूममध्ये किंवा कुठेही असं तुम्ही हँग करून आपलं स्टोरेज ह्याच्यामध्ये ठेवू शकता. अँड हे असे माझ्या मी दोन पीस मागवलेले आहे, म्हणजे पॅक ऑफ 2 मागवलेलं आहे. तर सेमच आहे, हे बघा सेमच येतात, हे असे दोन असतात त्याच्यात. त्यानंतर मी अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट ॲमेझॉनवरून मागवली आहे. हे स्टीलचं, हे पण आपण बोलू शकतो ऑर्गनायझर आहे, स्टोरेज पर्पजसाठी खूप चांगलं आहे.
आणि आता ह्या काही गोष्टी आहेत की जे मी ऍक्च्युली मागवलेत असे मला हवेत म्हणून, पण ते प्रॉपर कुठे प्लेस करायचे ते अजून मी त्याचा विचार नाही केलाय. अँड येस, हे खूप अफोर्डेबल आहे, म्हणजे बिलो 500 ml. सो दिस इज इट फॉर टुडेज व्हिडिओ. सो मी जे काही आयटम्स अमेझॉनवरनं मागवले होते ते सगळे तुमच्यासोबत आता मी शेअर केले आहेत. अँड प्रत्येक आयटम मी जसं सुरुवातीला म्हटलं तसं 500 or 500 आतमध्येच आहे, under 500 आहे. सो मला हे सगळे आयटम्स खूप आवडले अँड हा व्हिडिओ तुमच्यासाठी युजफुल ठरला असेल. सो मला नक्कीच तुमचे जो काही रिस्पॉन्स असेल तो कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा. अँड येस, ऑफकोर्स माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, बिकॉज मी माझं चॅनल अनालिटिक्स जेव्हा बघितलं तेव्हा माझ्या लक्षात आलं की तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात, बघतात माझे व्हिडिओज, पण माझे व्हिडिओज असे लोक बघतात की ज्यांनी अजून माझं चॅनल सबस्क्राईब नाही केलं. ऑलमोस्ट 90-95% लोकांनी चॅनल सबस्क्राईब नाही केलं, बट ते माझे व्हिडिओज बघतात. सो मला वाटतं व्हिडिओ बघताना कदाचित सबस्क्राईब करायचं राहून जात आहे. सो डोंट फॉरगेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. अँड सी यू सुपर सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन बाय बाय, टेक केअर.